स्वागत आहे मित्रांनो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. इतर व्लॉगपेक्षा आपला हा थोडा वेगळा व्हिडिओ असणार आहे. तुम्ही थंबनेल बघितलंच असेल की आपण किचनमध्ये आपल्या वाईफला काय काय बहाणे शोधून किस करू शकतो ह्यावरती हा व्हिडिओ असणार आहे. किस यासाठी जरूरी नाही की लिप टू लिपच किस झाली पाहिजे. हातावरती, गालावरती, गळ्यावरती, माथ्यावरती, डोक्यावरती आहेत हे पण तर स्वीट स्वीट स्पॉट आहे. त्याच्यावरती किस करून आपण एक मुवमेंट क्रिएट करू शकतो. यात फायदा काय, तर जेवण बनवताना आपण वाईफला किस का केलं समजा ती त्यांनी खुश होईल, तर ती खुशी जी आहे ती जेवणात उतरणार, तेच खुशीचं जेवण आपल्या अंगी लागणार, आपली हेल्थ बनणार. तर खूप पण नाही पण चांगलंच समजा त्याच्यामध्ये. आता काय किस करायचं तर बहाणे चांगले शोधावेच लागतील आपल्याला. सगळ्यात अगोदर तर हातावरती किस करायचं बघूया, म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण जायला बघूया. माझी वाईफ आता जेवण बनवतीये तर स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. सगळ्यात अगोदर तर हातावर किस, टार्गेट नंबर 2 गालावर, मग टार्गेट नंबर 3 गळ्यावरती, मग टार्गेट नंबर 4 माथ्यावरती, मग टार्गेट नंबर 5 डोक्यावर. डोक्यावरचं तर सोपा असणार आहे, त्यांनी तर खूपच रिलॅक्स वाटतं माझ्या वाईफला. जेव्हा पण मी तिच्या माथ्यावरती किंवा डोक्यावर किस करतो तेव्हा तिला सुकून दिसून येतं तिच्या चेहऱ्यावरती. तर चला तर सगळ्यात पहिला हातावरती किस. तोटा असण्यासारखं काहीच नाही ह्याच्यामध्ये. हो पण जर ती जास्तच घाईमध्ये तुमची वाईफ किंवा गर्लफ्रेंड आणि त्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर असं एकदम किस करायला गेलात तर मग ह्याच्यामध्ये काहीतरी नुकसान होऊ शकतं. ती रागवू तरी शकते. कोणत्या रिलेशनमध्ये कोणत्या कपलला वाटणार नाही की आपल्या रिलेशनमध्ये स्पार्क असावा, अधूनमधून असं काही मुवमेंट होत राहावे. हॅपी मुवमेंट्स होत राहतील तितकंच आपलं रिलेशन हेल्दी राहणार आणि तितकंच आपण दोघंही खुश राहू. तर येस, रिलेशनमध्ये किसेस जरुरी आहेत. अँड जरुरी नाही मी परत एकदा बोलतो लिप टू लिप किस करणं, ते तर आपल्या व्हिडिओमध्ये होईल की नाही माहीत नाही, काय सांगू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. माझ्या वाईफला यातला काय माहीत नाही, मी अचानक माझ्या डोक्याची आयडिया आली आणि मी व्हिडिओ बनवायला चाललो आहे. आणि ऑफकोर्स किचन आमच्या साईडलाच आहे, इथे बाजूच्याच रूममध्ये मी बोलतोय, तर मी जे काय बोलतोय माझ्या वाईफला ऐकायलाही गेलं असेल पण तरी ती तिच्या जेवणात असेल. कारण की ती जेव्हा जेवणात असते किचनमध्ये तेव्हा तिचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावरती असतं. काही वाटलंच तर ती मध्ये हसेल, बोलेल, तर तेही तुमच्यासोबत शेअर करेलच. चला तर मग किचनमध्ये जाऊया आणि आपल्या मिशनला सुरुवात करूया. काय करतोय? अरे काय लागला हात तर ही हातावरची पपई होती. कढी पत्ता पडला थोडासा बट आपल्याला जे पाहिजे होतं ते भेटलं. पहिला तडका लागला लगेच, इथूनच सुरुवात होते. बापरे वाचव हे असे कारण शोधत पाहिजे. हात असं थोडस जवळ यायला किंवा थोडस सेफ फील करवायला, कधी नसेल पण सेफ्टीची गरज तरी पण असं दाखवायचं की अरे यार आय एम केअरिंग फॉर यू, तुझ्यासाठी खूप केअर आहे. समजून तरी आपण चांगलं तर वाटणारच ऑफकोर्स. हा करतो ना. तर तुम्ही आता बघितलं कसं मी माझ्या बायकोच्या हातावरती किस केलं. तर हा होता फर्स्ट टास्क जो कम्प्लीट झाला. आता नेक्स्ट टास्क असणार आहे की गालावरचं किस करू शकतो. चपात्या मळते माझी वाईफ, आता तुमची पण वाईफ चपात्या किंवा भाकरी बनवत असेल तर हो हा पण एक चांगला टाईम आहे. कारण की अशा टायमाला तुम्ही त्यांना हॅपी मुवमेंट दिला तर ते सगळं हॅपी वाईफ जे असतात चपातीमध्ये उतरतील, तेच आपल्याला चांगलं चांगलं खायला पण भेटेल. हो केस साईडला करू शकतो. ती ऐकते पण आहे सगळं काय आणि ती करणार तर नाही कारण की तिचं पीठ हाताला पीठ लागले, तेल लागले, म्हणून मला एवढं तरी माहिती आहे की ती ते स्वतःहून करणार नाही. तेरेनाम बनली आहे ती. हा पण मी करणार आहे ना त्याच्या अगोदर. माझा हात कधी काम नाही, ते इथं सुरुवात होती पाठी टाकतो आणि अलगद अशी घ्यायची, नाहीतर मग रागात घ्याल मी कराल कसलं काय म्हणून अलगद केस टाकतो. त्या साईडनी पण आहे का दोन्ही साइड ची केसच बरोबर कानापाणी टाकून घेतले. आणि आय एम शुअर मी जेवढं पण माझ्या वाईफला जेव्हा गर्लफ्रेंड पण होती ह्या गोष्टी करायचो तर त्या तिला आवडत होत्या. तर आय एम शुअर तुमच्या पण मिसेसला गर्लफ्रेंडला या गोष्टी आवडतील असं केलेल्या तुम्ही केलेल्या. आता ह्याच्यामध्ये किस कशी करू शकतो आपण, पण हे स्वतःहून दिलेलं नाही, आपल्याला रिझन पाहिजे. रिझन आपण बहाना कसं करू शकतो, आपण माणसं आहेत, कोणती गोष्ट आरामशीर भेटली आसानीशी भेटली तर त्यात एवढी मजा येत नाही. पण जर काहीतरी स्ट्रगल करून काहीतरी मेहनत करून मिळवला तर मग ती गोष्ट थोडीशी का असे ना तर आपलं मन खुश होतं. साईडला इथं गॅस आहे, माझी बायको इथं सपाट्या मळत बसली, सारखं सारखं तिचं लक्ष गॅसकडे जातं, तव्याकडे जातं. सरप्राईज किस पण आपण याला ट्विस्ट करू शकतो. झालं पीठ मळून किती आहे ते उघडलं वाटतं बघितलं. तर मित्रांनो आता टाईम आहे आपल्या टार्गेट नंबर 3 साठी, ते म्हणजे नेकवरती गळ्यावरती किस करणं. हो ह्याच्यामध्ये थोडंसं ही खूप जरा सेन्सिटिव्ह आहे इतर किसपेक्षा. ह्याच्यावरती गुदगुली वेगळी होते
आणि एक लव्हचा फील पण येतो आणि एक चांगला फील पण येतो आणि आहेत बऱ्याचशा फिलिंग. तुम्हाला पण माहिती आहे जर तुम्ही कपल अशी आराम दे एकदम अशी आरामात हक केली तर ऑफकोर्स त्यांना बरं वाटेल आणि त्याच्यामध्येच जर आपण नेकवरती किस करू तर मग ते एक सोने पे सुहागा टाईप एक बॅक हक ऑफकोर्स कोणत्याही कपलला आवडते. हक केलेला दिसेल तर मग मी असं वळून वॅम्पायरसारखं रक्त देण्यासारखं तर असं मला वळून वगैरे तर किस करायची गरज नाही. मला कारण एवढा पार्ट आहे पार्टचा नाही एक असं बॅक हक करणार व्हायचं कन्व्हर्सेशन करणं काय तरी किती वेळ लागेल तुमचा पहिला पूर्ण व्हायला बायको टार्गेट नंबर 3 कम्प्लीट. आता हे दुपारचं जेवण चाललंय म्हणून जरा सकाळ सकाळचा नाश्ता असता तर नाश्ता क्रिएट करताना हे सगळं कन्व्हर्सेशन वगैरे काहीच करायची गरज नाही. किंवा किचनमध्ये जी आपली वाईफ आहे ती ऑफकोर्स जरा झोपेत असेल थोडीफार तुम्ही पण झोपेत असाल तर तेव्हा बहाने शोधत बसण्यासाठी हे सगळं विचार करण्यासाठी काहीच गरज नाही. तेव्हा तुम्ही शांततेत असं येऊन प्रॉपर अशी बॅक अप करून मग गुड मॉर्निंग असं बोलून पण आपण किस करू शकतो मान्यवरती. टार्गेट नंबर 3 पण आपला कम्प्लीट झालाय. वळूया आपल्या टार्गेट नंबर 4 कडे जो असणार आहे माथ्यावरती किस करण्याचा. माथ्यावरती किस करण्यासाठी एकतर मी ऑफिसला कधी पण निघतो तेव्हा हिला माथ्यावरती किस करून निघतो. काम चालूच राहू द्यायचं. ते चालू असताना आपण डोकं लावून काहीतरी पप्पी घेतली पाहिजे. पहिला तर आपल्याला जर माथ्यावरती किस घ्यायचे तर समोरासमोर उभा राहावं लागेल आणि समोरासमोर उभा राहण्यासाठी आता हिचं लक्ष गॅस ओटाकडे असणार आहे तर हा एक आपल्यासाठी मोठा चॅलेंजिंग टास्क असणार आहे. थोडंफार खोटं बोलू शकतो. खोटं बोलणं थोडंफार ठीक आहे ना रिलेशनमध्ये. थोडंफार खोटं तर प्रत्येक जण बोलतात असं कोणच नाही की अजिबात खोटं बोलत नाही. काही काही लोक भरभरून खोटं बोलतात ताकी त्यांच्यावरती रागवलं नाही पाहिजे त्यांचं कोणी. पण काही काही लोक माझ्यासारखे थोडंफार खोटं बोलतात खोटं बोलू शकतो याच्यामध्ये तिला मान फिरवण्यासाठी आपल्याकडे काय करते असं उत्तर अपेक्षित आहे. ऑफकोर्स चपात्या बनवताना घाम येत असतो म्हणजे समोर गरम तवा असतो तर थोडं माइंड चिडचिडा असतं. आपण स्वतः शांत राहायचं अशा टाइमला. त्यांच्याकडून कितीही उलट सुलट उत्तरं आली तरी आपल्याला एक हॅपी मुवमेंट क्रिएट करायचं फ्रेंड्स तर आपण डोकं शांत ठेवायचं. अरे हा यार सॉरी मला जर दिसलंच पण तरी एक मला आवडतं ना तुला सारखं सारखं बोलायला तुझ्याशी विचारायला. तुझ्या डोळ्याशी तर मग काहीतरी लागलंय नाही तू नको पिठाचा हात लागेल बाबा मी आहे ना डोळा खाली कर खाली. मिशन अकम्प्लिश आपलं मिशन पूर्ण झालंय. माथ्यावरती पण आपण पप्पी घेतलीय काही ना काहीतरी बहाना केलाय की डोळ्यात काहीतरी लागलं अशा टाइमला त्यांच्या हाताला पीठ लागलेलं असणार बेलणं चालू असणार आणि मग ते ऑफकोर्स आपली हेल्प मागणारच. नाही जरी मागितली तरी आपण बोलायचं नाही मी हेल्प करतो ना डोळ्याच्या इकडे जे काय लागलं ते मी काढतो. आपल्याकडे बघितलं या माथ्यावरती केस आता तिच्या चेहऱ्यावरती स्माईल. टार्गेट नंबर 4 कम्प्लीट झालाय आपल्या. आता आपण बोलणार आहोत आपल्या टार्गेट नंबर 5 कडे. आतापर्यंत आपण कोणकोणते टार्गेट कम्प्लीट केले हातावरती गालावरती मानेवरती माथ्यावरती तर आता टार्गेट नंबर 5 डोक्यावरती. ऑफकोर्स कुणी असं आपल्याला धरून डोक्यावरती आपल्या पप्पी घेतली तर असं आपल्याला वाटतं की शेल्टर फील असल्यासारखं होतं चांगलीच फील होतं तर ते मी वाचून ठेवतोय जेवण कम्प्लीट होत आहे तशा टायमाला म्हणजे तिला बरं वाटेल की हा म्हणजे अप्रिशिएट केल्यासारखं तिला पण फील होईल. तर बघूया जेवण कधी संपते आणि आपल्या टार्गेट नंबर 5 किससाठी आपण वेट करूया. ऑफकोर्स किस करणं ह्या त्या गोष्टी ह्याच्यामध्ये वेट करणं थोडासा वेळ घेणं चांगलं जसं जास्त पण वेट नाही करायचं जास्त पण वेळ नाही पण थोडाफार वेळ आपल्याला तेवढंच उत्सुक होतो आपण तितक्या जातल्या आतून तर तेव्हा ती फिलिंग काहीतरी वेगळी असते. तर थोडासा वेट करूया आणि थांबूया आपल्या टार्गेट नंबर 5 साठी. तर जेवण झालं आहे तयार मित्रांनो. तुम्ही बघू शकता चपात्या भाजी भात वगैरे सगळं काही तयार आहे आणि आता माझी वाईफ माझा टिफिन प्रिपेअर करते ऑफिसचा कारण की मी आता थोड्या वेळात ऑफिसला निघेल. जास्त काही बहाण्याची गरज नाही वाईफला. अच्छा माझ्यासाठी पापड पण बनवते तर जाऊ धैर्यासाठी नाही आढळणार कारण की तिला माहिती आहे मला पापड आवडतात. की आपल्या वाईफला आपल्या गर्लफ्रेंडला जेवढं मी तरी माझ्या हिला बघितलंय त्यांना चांगलं फील करवलेलं चांगलं ट्रीट केलेलं म्हणजे असं एक राणीसारखं एक प्रिन्सेससारखं किंवा एक असं आपल्यासाठी स्पेशल आहेस तू बाबा असं फील करवलं ना त्यांना खूप छान वाटतं. पण अशी स्पेशल फिलिंग त्यांना देतो ना आपल्या मनापासून आपण त्यांच्यासाठी काय करतो ना तर लक्षात ठेवा की रिलेशन आपलं हेल्दी बनवत राहायचं आहे भांडणं जे काय आहेत ते बोलून सॉल्व्ह करायचे आहेत आणि असे छोटे मोठे हॅपी मुमेंट्स क्रिएट करत राहायचे. तर हे तर होतं फक्त किचनमधलं. तुमची डिमांड असेल तर अजून पण काही वेगवेगळं ट्राय करू शकतो की टी व्ही बघतानी किंवा नॉर्मल असतानी किंवा आपण कोणकोणत्या पद्धतीने आपल्या वाईफला हक करू शकतो काय काय रिझन शोधून त्याचा पण व्हिडिओ बनेल. पण जर तुमची डिमांड असेल तरच. तर टिफिन पॅक करून झालं आहे आणि हाच माझ्यासाठी मोक्यात चौका मारण्यासारखाचा मुवमेंट आहे की थँक्यू
वाईफ माझा टिफिन भरलास, एवढं माझ्यासाठी गरमागरम जेवण बनवलंस, तर त्यासाठी मनापासून थँक्यू यार, तू एवढं सगळं करतेस माझ्यासाठी. बघितलं ना, कसला खर्च ना कसली धावपळ, घरातल्या घरात सोबत राहून बोलूनच आणि थोडाफार किस करून एक हॅपी मोमेंट. आपण ते एवढं पण असं नाही करायचं की तू खूप माझ्यासाठी हे केलंस ते केलं, ते एकदम असं वाटेल की मकसूद बाय तू कितना अच्छा काम कर रहे हो, ते तसं मकसूद बायला हग आणि किस केल्यासारखं वाटेल. बोलते आपली वाईफ आहे प्रेमाने लाडीगोडीने यार, थँक्यू सो मच तुम्हासाठी एवढं करते. तर फ्रेंड्स करूया आपल्या व्हिडिओला इथेच पूर्ण. तर व्हिडिओ एवढाच होता की आपण आपल्या वाईफला किचनमध्ये ती जेवण बनवत असताना कसा किस करू शकतो. तुम्ही इतका व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या इतर फ्रेंड्स जे कपल असेल ज्यांचं लग्न झालंय, तुम्हाला वाटतं की त्यांच्या रिलेशनमध्ये थोडासा स्पार्क येईल हे व्हिडिओ बघून वगैरे, तर नक्की शेअर करा तुमच्या स्वतःच्या वाईफसोबत किंवा हस्बंडसोबत पण तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण थोडंफार नाही का अशी ट्यूब पेटेल डोक्यामध्ये की असा व्हिडिओ शेअर केला आहे, म्हणजेच काहीतरी फिराकमध्ये करण्याचा. चॅनलला आपल्या सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका फ्रेंड्स, आपल्या चॅनलचं टार्गेट आहे 10K सबस्क्रायबर आपल्याला कम्प्लीट करायचे. अजून असे बरेचसे व्हिडिओज येणार आहेत फ्रेंड इंटरेस्टिंग, जे रिलेशन बिल्डअप करण्यावरती, रिलेशनशिप टिप्सवरती किंवा कॉमेडी व्हिडिओज, कपल फनी व्हिडिओज वगैरे आणि आपले डेली व्लॉग्स आहेतच. तर अशाच येणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकन जे क्लिक करून ठेवा, म्हणजे आपला व्हिडिओ अपलोड झाला तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील. चला तर मग व्हिडिओ इथेच पूर्ण करू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स, टेक केअर, बाय बाय. आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.